नमस्कार मित्रांनो, संपूर्ण माहिती मित्रांनो आपण अधिकृत वेबसाईट वरती जाऊन पाहत आहे, त्यामुळे मनामध्ये कोणताही संदेह आपल्या मनामध्ये राहिला नाही पाहिजे। तर मित्रांनो आपण जर पाहिले तर खाली पोस्ट वेगवेगळे आहेत, तर अगदी चौकीदार पासून सफाईवाल्या पासून जर आपण पाहिले तर प्रायमरी टीचर पर्यंत आहे। म्हणजे आपण जर डीएड सीटीईटी दिलेले असेल आणि जर आपलं फक्त सातवी जरी झालं असेल तरी पण जागा आहे, आणि अगदी टीचर असाल तरी पण जागा आहेत। म्हणजे सफाईवाला ते टीचर सर्वांसाठी या व्हिडिओमध्ये आपल्याला काय आहे रिक्रुटमेंट पाहायला भेटणार आहे। अगदी एका क्लिकवरती आपण याच्यावरती जर क्लिक केलं तर आपल्याला ही काय होतं मित्रांनो, ऍप्लिकेशन ओपन होते आणि ती ऍप्लिकेशन आपण पाहणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो जर आपण डेडिकेटली मित्रांनो स्टडी करत असाल तर आपल्यासाठी मित्रांनो जवळपास 1 कोटीची स्कॉलरशिप आपली वाट पाहत आहे। मित्रांनो कदाचित आपलं नशीब आपल्या कष्टाची मित्रांनो वाट पाहत असेल, तर मित्रांनो फक्त कष्ट आता आपण जर करत आहात, फक्त आपल्याला खाली क्लिक करायचं आहे लिंकवरती, फ्री ऑफ कॉस्ट आहे, 1 रुपया पण आपल्याला द्यायचा नाही। मित्रांनो आपण इथं पाहू शकता की इंडियाज बिगेस्ट फ्री स्कॉलरशिप टेस्ट, ठीक आहे। तर ही फ्री स्कॉलरशिप आपल्याला द्यायची आहे मित्रांनो, टेस्ट द्यायची आहे आपल्याला। फक्त काय करायचं आहे, खाली लिंकवरती क्लिक करा, इनरोल करा, आणि त्यानंतर आपल्याला कोड विचारला जाईल। तर कोड दुसरा तिसरा काही नसून आपल्या चॅनलचे जे नाव आहे मित्रांनो एक्झामवाडी, तर हे फक्त काय करायचं तिथे आपल्याला विचारल्यानंतर टाकायचं आहे। जर पहिल्यांदा तुम्ही अनअकॅडमी वापरत असाल तर हे कोड वापरणं महत्त्वाचं आहे, कारण येणाऱ्या सर्व आपल्याला फ्री टेस्ट जे आहे ते आपल्याला देता येणार आहेत। तर हा कोड वापरा, डिस्क्रिप्शनमध्ये पण हा कोड दिलेला आहे। तर लगेचच मित्रांनो आपण जावा, आणि ह्या विद्यार्थ्यांनी जसं मित्रांनो आपलं नाव झळकवलेलं आहे आपण पण झळकावा आणि आपलं फ्युचर जे आहे ते ब्राईट करा मित्रांनो। तर जास्त वाट न पाहता फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट असल्यामुळं लगेचच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण एनरोल करून ठेवा। अनअकॅडमी बरोबर तुम्हाला दिलेल्या टायमिंगला काय करेल मित्रांनो, मेसेज पाठवून नोटीस देईल। तर 28 तारखेला 12 वाजता ही टेस्ट आहे, आणि असे सतत टेस्ट होत असतात, त्या टेस्टची सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला त्यानंतर मिळत राहील। तर मित्रांनो सुरू करू व्हिडिओ। तर ही नोटिफिकेशन वरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला ही नोटिफिकेशन मित्रांनो ओपन होईल। संपूर्ण डिटेल माहिती आपण पाहूया मित्रांनो काय दिलेलं आहे काय आहे। तर फी जर पाहिली तर मित्रांनो यासाठी फी जर पाहिली तर 300 रुपये फक्त फी आहे, ते पण अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी, ठीक आहे, अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे मित्रांनो। ऑफलाईन अर्ज करायचा आहे, फी भरायची आहे मित्रांनो डीडीच्या स्वरूपामध्ये, डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपामध्ये ही फी भरायची आहे। आपण पाहू शकता 300 रुपयाचा डीडी आपल्याला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कॅन्टोनमेंट बोर्ड बेलगाम यांच्या नावाने पाठवायचा आहे मित्रांनो। आणि जर आपण SC ST फिजिकल डिसेबल कॅन्डिडेट असाल तर त्यांच्यासाठी कोणतीही फी नाही, फक्त त्यांनी काय करायचं आहे हे ऍप्लिकेशन भरून काय करायचं मित्रांनो पाठवायचं आहे। आणि हे ऍप्लिकेशन जर आपण इलिजिबल असाल तर मित्रांनो आपण आपल्या नेटकॅपेतर्फे सुद्धा काय करत असतो बनवून देत असतो, त्यामुळे व्हॉट्सअप माझा नंबर दिलेला आहे त्यावरती फक्त तुम्हाला सांगाय कॅन्टोनमेंट बोर्ड बेलगामचं काय करायचं आहे आम्हाला, तर फॉर्म भरायचा आहे त्याचं हे भरून द्या, ठीक आहे फॉर्मॅट, तर आपण नेटकॅपे चार्जेसमध्ये आपण भरून देतो। तर मराठी विद्यार्थ्यांसाठी जरी हे रिक्रुटमेंट मित्रांनो कॅन्टोनमेंट बोर्ड बेलगामची असली तरी पण मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी इथं प्राधान्य आहे मित्रांनो। इथं पाहू शकता की कॉम्पिटन्स टू टीच मराठी मीडियम, ठीक आहे, अगदी सफाईवाल्यापासून टीचरपर्यंत मित्रांनो ही वॅकन्सी अवेलेबल आहे। तर सर्वप्रथम जर पाहिलं तर चौकीदार या पदासाठी मित्रांनो आपल्याला फक्त आणि फक्त 7वी पाहिजे, कोणतंही एक्स्ट्रा क्वालिफिकेशनची इथं डिमांड नाही आहे, ठीक आहे। पेमेंट जर पाहिलं तर 17,000 ते 28,905 आहे। 19 तारखेपर्यंत आपला फॉर्म तिथं पोहोचला पाहिजे याची फक्त आपल्याला दक्षता करायची आहे। फॉर्म MT पाठवायचा नाही, जर आपण अनरिझर्व्हमध्ये असाल तर 300 रुपयाचा DD काढून पाठवायचा आहे। सफाईवाला जर पाहिलं तर मित्रांनो 7वी पास फक्त पाहिजे, 17,000 ते 28,950 आपल्याला वेतन आहे। काय आपण कॅटेगरी पहा मित्रांनो, तर एकच जागा आहे चौकीदारसाठी, OBC साठी रिझर्व आहे, सफाईवाल्यासाठी 8 जागा आहेत, ST OBC आणि जनरलसाठी आहेत मित्रांनो 3 जागा, ठीक आहे, अशा टोटल 8 जागा आहे। 7वी पास फक्त आहे। वायरमॅनसाठी मित्रांनो ITI पाहिजे आहे, जर ITI झाला असेल तर नक्की भरा। प्रायमरी टीचरसाठी मित्रांनो आपलं फक्त काय पाहिजे, 12वी पाहिजे आणि DED पाहिजे, सोबतच मित्रांनो आपलं TET उत्तीर्ण पाहिजे, आणि सोबतच मित्रांनो आपण मराठी मीडियममध्ये शिकवता येणं गरजेचं आहे हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना इथं काय आहे मित्रांनो संधी निर्माण झालेली आहे, नक्की त्यासाठी काय करा अप्लाय करा, जास्त काय दूर नाही मित्रांनो, रिस्क तर घेतली पाहिजे, ठीक आहे। आणि कमी जागा असतील तर नक्की तिथं ऍप्लिकेशन सुद्धा त्याच प्रमाणामध्ये कमी येत असतात, हे विसरून चालू नका, ठीक आहे। चला तर काय करायचं, DD कोणत्या नावाने पाठवायचं तुम्हाला सुरुवातीस सांगितलं मित्रांनो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कंटेनमेंट बोर्ड यांच्या नावाने काय करायचं मित्रांनो, तर DD पाठवायचं आहे, आणि संपूर्ण ऍप्लिकेशन जे आहे ते आपण या पत्त्यावरती काय करायचं पाठवायचं आहे। याचा स्क्रीनशॉट काढा किंवा हे मी PDF काय करतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो, तिथून आपण काय करा हे डाउनलोड करून घ्या। वय जर पाहिलं तर मी तुम्हाला आता सांगितलं मित्रांनो वय प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळं आहे, जसं की इथं जर पाहिलं तर 28 वर्षापर्यंत आहे चौकीदारसाठी, सफाईवाल्यासाठी 30 वर्ष आहे मित्रांनो, आणि टीचरसाठी सुद्धा 30 वर्ष काय आहे एज लिमिट आहे। तसंच मित्रांनो सेकंडरी डिव्हिजन क्लर्कसाठी फक्त काय
पाहिजे, बारावी पाहिजे आणि आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, तर आपल्याकडे कॉम्प्युटरचा कोर्स पाहिजे. एक जागा आहे मित्रांनो जनरलसाठी, ठीक आहे, डिव्हिजन क्लर्कसाठी आपण भरू शकता प्रत्येकजण. बारावीवरून हा आहे मित्रांनो, कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आणि बारा फक्त बारावी झालेलं पाहिजे. पी यू सी म्हणजे काय आहे, प्री युनिव्हर्सिटी कोर्स, म्हणजे त्याला बारावी पण म्हटलं जातं, ठीक आहे. स्टेनोग्राफरसाठी बारावी आणि काय पाहिजे मित्रांनो, डिप्लोमा अँड सर्टिफिकेट पाहिजे त्या सेक्रेटरी प्रॅक्टिसमधलं, ठीक आहे. तर हे सर्व क्वालिफिकेशन असेल तर मित्रांनो काय करा, नक्की नक्की अप्लाय करा. 19-3 तारीख मित्रांनो लास्ट आहे हा फॉर्मॅट मित्रांनो, आपण आपल्या नेट कॅफेतर्फे तुम्हाला बनवून देऊ जर आवश्यकता असेल तर. तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मित्रांनो, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपण काय करू शकता, हा फॉर्मचं मित्रांनो हे मिळवू शकता. सोबत तुम्ही नेट कॅफेमधून सुद्धा आपल्या जवळच्या हे भरून घेऊ शकता. तर मित्रांनो आशा करतो आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला असेल, एक लाईक नक्की करा. आणि मित्रांनो गरजू बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला बिलकुल पण विसरू नका, कारण मित्रांनो जर त्यांचं फ्युचर तुमच्यामुळे ब्राईट झालं तर नक्कीच त्यांना ते काय करतील मित्रांनो, तुम्हाला दुवा देतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. धन्यवाद.